नाही, आमचं म्हणणं जे सुरुवातीपासून आहे तेच आहे आणि ते काय व्यक्तिगत माझं म्हणणं नाही आहे. सांगली जिल्ह्याच्या लोकांचं ते म्हणणं आहे, काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मांडणाऱ्या त्या सांगली जिल्ह्यातील लोकांचं म्हणणं आहे, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाची आहे, परंपरेने काँग्रेस पक्षाची आहे, काँग्रेस पक्षाचं तिथं मजबूत संघटन आहे. आणि आजही जे मी काही दिवसांपूर्वी बोललो ते आजही माझा स्टँड आहे की ती जागा लढण्यास आम्ही सक्षम आहो आणि ती सांगली जिल्ह्याची ही काँग्रेस पक्ष ही लढण्यास समर्थ आहे. सर, संजय राऊत असं म्हटलं की विशाल पाटील यांचे पायलट कुणीतरी वेगळे आहे तुमच्याकडे इशारा होता आणि त्यांचं विमान गुजरातला लँड होऊ नये, अप्रत्यक्ष भाजप प्रवेशाच्या वाटेवर आहे असं अशी टीका आहे ही. नाही, मी संजय राऊत साहेब काय बोलतात त्याच्यावर मला वाटतं प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही आहे. सांगली जिल्ह्याच्या इतिहास आणि भूगोल, राजकारणाचा आणि समाजकारणाचा ज्याला माहीत आहे महाराष्ट्रात तो अनेकांना माहीत आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून कुठलाही व्यक्ती किंवा एखाद्या जनावराला जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर जनावरांसुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे. आणि मी जनावरं का म्हणतो कारण शेतकऱ्यांची बरीच जनावरं असतात आणि म्हणून संजय राऊत साहेब कुठल्या अर्थाने काय म्हणतात मला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता वाटत नाही. सर, ते हे म्हणाले सांगलीमध्ये बदल हवा आहे जनतेला, जनतेलाच बदल हवा आहे सांगली. बदल म्हणजे बरोबर आहे ना, गेले 14 तिथे भाजपचे खासदार निवडून आले, 19 भाजपचे खासदार निवडून आले आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही एक सक्षम उमेदवार. मी सांगितलं वारंवार की सांगली जिल्ह्याची जी परंपरा आहे ती स्वर्गीय वसंतदादांपासून, ते स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब असतील, माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील, ह्या सगळ्या नेतृत्वाने सांगलीतल्या लोकांचा आशीर्वाद घेऊन काँग्रेस पक्षाच्या विचारधारेतून सांगलीच्या मातेतून महाराष्ट्रामध्ये मोठं काम केलं, अनेक क्षेत्रांमध्ये काम केलं, कृषी असेल, सहकार क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, हे सगळ्या महाराष्ट्राला त्याची कल्पना आहे, महाराष्ट्र त्याला साक्षीदार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही विशाल पाटलांच्या रूपाने सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या खातर आणि लोक काँग्रेस पक्षाच्यासाठी आम्ही या ठिकाणी हा उमेदवार दिलेला आहे. तुम्ही म्हणताय की सांगलीचा इतिहास भूगोल अनेकांना माहीत, संजय राऊतांना माहीत नाही का, ज्या अर्थी तुम्ही? नाही, या असले प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. मी म्हणतो महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगली जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल माहिती आहे. हे उघड आहे. परवा म्हटले की एका जागेवरून काँग्रेसला पूर्ण महाराष्ट्रात भोगावं लागू शकते, हा अप्रत्यक्ष काँग्रेसला इशारा आहे सांगली. नाही, आम्हाला कुणी इशारा देऊ नये, इशारा देण्याची आवश्यकता नाही. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात हा काँग्रेस पक्ष काही 125 एक राष्ट्रीय पक्ष आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून काँग्रेस पक्षाचं प्रचंड मोठं योगदान आहे आणि काँग्रेस पक्षाची संघटन विचारधारा ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ती घराघरापर्यंत मुरलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं इतर कुणी या ठिकाणी सांगली बाबतीत वक्तव्य करू नये असं माझी एक प्रामाणिक विनंती. पत्र पण काढण्यात आलेलं आहे आणि स्पष्टपणे विशाल पाटील यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत सुद्धा दिले. नाही, आता विशाल पाटील माझ्यासोबतच आहे. आज विशाल पाटील आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर सांगलीची जागा इच्छुक आम्ही लढण्यास इच्छुक आहोत. हीच भावना सातत्याने देशातील आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडे आम्ही दिलेली आहे. डबल केसरी ऐवजी तुमचा उमेदवार राहायला पाहिजे, अगदी ठाम भूमिका स्वतंत्र. नाही, आमची भूमिका आहे ना ही, ही सुरुवातीपासून आहे, आज पण आहे. तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढतीचं काही चर्चा सुरू आहे? हा प्रस्ताव आम्ही दिला होता. हे तर उघड चर्चा आहे ना की हा प्रस्ताव महाराष्ट्रातल्या सुद्धा आदरणीय नाना पटोले साहेब असतील, आदरणीय थोरात साहेब असतील, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, सगळ्या नेत्यांनी हे प्रस्ताव दिलेले आहेत. परंतु मुळातच ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. सांगलीचा उमेदवार आधी उभाठ्यानं जाहीर केला, भिवंडीचा उमेदवार राष्ट्रवादीनं जाहीर केला, डॉमिनेट केलं जात आहे का काँग्रेसला? कारण की आधी त्यांनी उमेदवार जाहीर केले, चर्चा बघा. मी इथे राज्यात जरी काम करत असलो तरी आजच्या माझी भूमिका ही सांगली जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, सांगलीतला एक आमदार म्हणून मी या ठिकाणी मांडत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षामध्ये महाविकास आघाडी म्हणून ज्या काही जागा वाटप झालेल्या आहेत त्याचं उत्तर आदरणीय आमचे प्रांताध्यक्ष किंवा बाळासाहेब थोरात साहेब देतील. म्हणून कोण डॉमिनेटिंग राहिलं आहे, कोण डॉमिनेटिंग नाही राहिलं, याच्यावर मी काही आज भाष्य करणार नाही. जे काय जागा वाटप